नमस्कार, माझं नाव अक्षय तिळगुळे. माझे वडील जयप्रकाश तिळगुळे हे क्युरेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांना आम्ही 5 तारखेला ॲडमिट केलं होतं, 5 सप्टेंबरला, आणि त्यांची 8 सप्टेंबरला डेथ झाली. तर 8 सप्टेंबरला डेथ झाली तर 8 सप्टेंबरच्या आदल्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला संध्याकाळपर्यंत त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता, स्वतःहून सगळे बोलत होते. आणि 8 तारखेला सकाळी आम्हाला, आम्ही जेव्हा बघायला आलो, चेक करायला आलो, डॉक्टरसोबत बोलायला आलो, तर डॉक्टर बोलले की आता काही रिस्पॉन्स तेवढा आहे नाही. आणि 12:30 त्यांची डेथ झाली होती. आता आम्ही आज इकडे हॉस्पिटलचे बिल कलेक्ट करायला आलो तर आम्हाला जे हॉस्पिटलचं बिल आहे ते एकूण 1,46,000 बिल यांनी दिलं आहे. आणि याच्यात हॉस्पिटलचं बिल तर ओके आहे, पण फार्मसीचं बिल जे आहे ते अराउंड 1,20,000 रुपये दिलं आहे. तर माझा असा प्रश्न आहे की जर माझा एखादा पेशंट 3 दिवसांसाठी ॲडमिट होतो कोणत्या हॉस्पिटलमध्ये, तर 1,20,000 अशी कोणती औषध त्याला हॉस्पिटलने द्यावी? आणि एवढी हॉस्पिटलनी हाय डोसची औषध दिली तर पेशंट त्याच्यामुळेच तर नाही मिळाला, की ही पण एक शंका आपल्या मनात निर्माण होते. मी कोरोना रुग्ण आहे, माझं वय जवळपास 73 वर्षाचं आहे आणि मी किरूड हॉस्पिटलला ॲडमिट होतो 3 ते 11 तारखेपर्यंत. परंतु मला असा अनुभव आला की जेव्हा जेव्हा ते सलाईन वगैरे लावत होते, सलाईन संपल्यानंतर अर्धा अर्धा तास ते येत नव्हते. मग त्यांना मोठमोठ्या जोरजोराने आवाज द्यावा लागत होता सिस्टरला, त्याच्यानंतर स्टाफला, आणि मग त्याच्यानंतर मग ते यायचे. पण ते स्वतःहून कधीच ते सलाईन संपल्यानंतर आले नाही किंवा सलाईन त्यांनी काढले नाही. जेव्हा सलाईन संपल्यानंतर आम्हाला जोरजोर आवाज देऊन मग अशी गैरसोय त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी ह्या त्या हॉस्पिटलला निर्देशनासाठी. आणि मला सुरुवातीला त्यांनी आयसीयूमध्ये ठेवलं, पण त्या आयसीयूच्या ज्या सोयी पाहिजे त्या उपलब्ध त्या ठिकाणी मला काही दिसल्या नाही. आणि ऑक्सिजन मला लावण्यात आलं होतं आणि कधीकधी ऑक्सिजन बंद पडल्यानंतर मला त्यांना आवाज द्यावा लागत होतो की बा मला त्रास होऊन राहिला, मग ते यायचे आणि मग पुन्हा ते चालू करून द्यायचे. म्हणजे अशी अखंडित सेवा म्हणजे खंडित कधीकधी खंडित होऊन जाते त्या ऑक्सिजनची सेवा. परंतु पुढे 2-3 दिवस असंच झालं, एकदा तर 4-5 तास ऑक्सिजनच मिळालं नाही. मग ते दुसरं सिलेंडर आणलं, तिसरं सिलेंडर आणलं, अशा प्रकारच्या त्या गैरसोयी त्या हॉस्पिटलमध्ये मला आढळल्या. आणि आयसीयूमध्ये जेव्हा मला ज्या सोयी पाहिजे होत्या त्या मला काही तिथं उपलब्ध झाल्या नाही आहे. तर अशा प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी रुग्णाला जशा पाहिजे त्या ठिकाणी तशा सोयी काही उपलब्ध त्या ठिकाणी नव्हत्या. माझे वडील कोरोना रुग्ण पीडित आहेत, त्या स्थितीत आम्ही त्यांना क्युरेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते असताना तिथलेला जो गैरसोयी आणि जो त्यांना त्रास झाला तर हा खूपच म्हणजे आमच्या परिवाराला सुद्धा एक हलवून देणारा होता. तिथे डॉक्टर, नर्सेस आणि तिथला स्टाफ हा ॲडमिट असताना, पेशंट ॲडमिट असताना त्यांच्या घरच्यांना आणि खूपच मनस्ताप देणारा होता. पैसे आम्हाला कॅशलेस फॅसिलिटी असतानासुद्धा आम्हाला पैसे भरायला, आधी त्यांनी पैसे भरायला लावले, त्याशिवाय आम्ही तुम्हाला ॲडमिट करू नाही असं तिथे सांगण्यात आलं. तरी आम्ही पैसे भरल्यानंतर 2-3 दिवसानंतर आम्ही त्यांना म्हटलं की पैसे काही अरेंज करून देतो. ते त्याचा सतत डॉक्टरांचा फोन आणि त्यांच्या स्टाफचा फोन आला की जर तुम्ही पैसे इतक्या वेळेत भरले नाही तर आम्ही बाकीच्या मेडिसिन बंद करून देऊ, असं ट्रीट आम्हाला देण्यात आलं. आणि जेव्हा आम्ही बाकीचे जेव्हा कामी आम्हाला जेव्हा ज्या TPA फॅसिलिटी होत्या त्या टाकण्यासाठी आम्ही त्यांना कागदपत्र मागितले, ते सुद्धा त्यांना द्यायसाठी त्यांनी खूप त्रास दिला आणि शेवटी दिलेच नाही. तिथल्या जेव्हा ते म्हणतात की आम्हाला तिथूनच तुम्ही सोनोग्राफी किंवा तिथूनच तुम्ही सगळ्या मेडिकल लॅबचे रिपोर्ट काढा किंवा तिथूनच मेडिसिन घ्या, हा सुद्धा एक त्रासदायक आहे. कारण त्यांचा जो चार्जेस आहे हा बाकी CT स्कॅन किंवा ब्लड रिपोर्ट किंवा मेडिसिनपेक्षा खूपच महाग आहे. तर सगळ्या अशा तिथल्या फॅसिलिटी ह्या खूपच मानसिकरित्या आणि यारित्या पेशंटला आणि त्यांच्या घरच्यांना त्रासदायक देणार आहेत. आणि जे त्यांनी कागदपत्र देण्यात आले त्याच्यामध्ये सगळ्या इतक्या त्रुटी होत्या, म्हणजे नावामध्ये चेंज, जेंडरमध्ये चेंज आणि आडनावामध्ये सुद्धा चेंज होतं. आणि अशा पेपर्स आम्हाला देण्यात आले. जेव्हा आम्ही डॉक्टरना विचारणा केली तर ते म्हणाले की हा त्यांच्या स्टाफकडून झालेल्या चुकीमुळे आहे, तुम्ही तिकडनं चेंज करून घ्या. पण ते जेव्हा रिपोर्ट बघतात, ते कोणते रिपोर्ट बघतात ते आम्हाला अजून कळलेलं नाही. जेव्हा माझे वडील तिथे ॲडमिट होते तर त्यांनी आम्ही फोन देण्यात दिला होता बाबांना,
पण काही वेळ त्यांचा म्हणजे जवळपास 5 ते 6 तास फोन आम्ही लावत होतो, नेहमी ट्राय करत होतो, पण तो काही लागत नव्हता. तर आम्ही डॉक्टरांना फोन केला की त्यांची स्थिती कशी आहे, तर त्यांनी आपल्या स्टाफला विचारलं. त्यांच्या स्टाफनी त्यांना असं कळलं की सांगितलं की नाही बाबा फोन चालू आहे. तर डॉक्टर असे त्यावेळेस म्हणतात की फोन चालू आहे की बावाजी चालू आहे ते बघ म्हणून. तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा पेशंट जी खरंच हे असते की एक मानसिकरित्या पेशंटचे रिलेटिव जे आहेत ते खचलेले असतात, आणि अशा वेळेस तुम्ही असे शब्द वापरून जे त्यांना अजून एक मानसिक त्रास तुम्ही देता, हा खरंच तिथल्या डॉक्टरांना थोडं एक जबाबदारीप्रमाणे वागायला पाहिजे आणि त्यांना समजायला हवं की काय मानसिक पेशंटची स्थिती असते म्हणून. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सिद्धू गोमजवार, शिवसैनिक. माझ्याकडे प्रायव्हेट काही हॉस्पिटल आहेत जे माझ्या दक्षिण नागपूर एरियामध्ये असतात, किंवा शहरामध्ये पण खूप सारे असे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. त्यांची काही बिलं माझ्याकडे आलेली आहेत. त्याच्यामध्ये टॉपरमध्ये आहेत शहरामध्ये जर बघितलं तर क्युरेट आणि वंजारी हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलचे मी 4 ते 5 दिवस अगोदर माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनासुद्धा निवेदन दिलं आहे की या हॉस्पिटलमध्ये पेशंटची एवढी लूट होत आहे की ज्याची काही लिमिट नाही आहे आणि एवढा घोळ होत आहे. पण एवढं सगळं असून प्रत्येक पेपरला बातमी पण आलेली आहे आणि आयुक्तांना कारवाई करायचे आदेशसुद्धा माननीय मंत्री मोदींनी दिले होते, पण आजपर्यंत कोणत्याही हॉस्पिटलला कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. मी उद्या माननीय बी कृष्ण राधाकृष्ण यांना पुन्हा उद्या निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की क्युरिड हॉस्पिटल, वंजारी हॉस्पिटल, ओकाड हॉस्पिटल, 7 स्टार हॉस्पिटल एवढी लूट आहे, त्यांच्यावर जर त्यांनी या 2-4-8 दिवसांत कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलनी तिथे आंदोलन करून त्या तिथे आम्ही हे करणार आहे. माझ्याकडे काही बिलं आलेली आहेत, त्या बिलानुसार त्या फार्मसीमध्ये औषधीच अवेलेबल नाही आहे. औषधी नसल्यानंतरही तरी ते बिल लावलेले आहेत आणि 3 दिवसाचं बिल 1,20,000, 8 दिवसाचं बिल 1,19,000. अच्छा, जे बिल 1,20,000 आहे तो पेशंट 3 दिवसामध्ये त्यांनी ते बिल जे लावलं तो पेशंटच एक्सपायर झालेला आहे. 3 दिवसामध्ये अशी कोणती औषधी दिली की तो पेशंटसुद्धा वाचू नाही शकला आणि यांनी 1,20,000 बिल त्याच्याकडनं घेतलेलं आहे. हे सगळे बिल ओनली मेडिसिनचे बिल आहेत. याच्यावरून स्पष्ट लक्षात येते की हे प्रायव्हेट हॉस्पिटल किती लूटमार करताय, काय करताय, यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती.